नमस्कार मंडळी, आमच्या हॅपी हाऊस मध्ये आपण सर्वांचे स्वागत। आज मी पुन्हा तुमच्यासाठी एक नवीन पारंपरिक पद्धतीने बनवली जाणारी रेसिपी घेऊन आलेली आहे। तो म्हणजे आपल्या वसईचं स्पेशल कोलंबाचा चिचवणी। तुम्ही नाव ऐकलं असेल। आता मी तुम्हाला दाखवणार आहे ते कशा प्रकारे बनवायचं आणि हे स्पेशली पावसाळ्यामध्ये बनवलं जाणार आहे। बघूया आपण त्याच्यासाठी काय काय लागतं आणि ते कसं बनवलं जातं। आपली आता रेसिपी मधली मेन वस्तू म्हणजे कोलिंब। कोलिंब दोन प्रकारचा असतो, एक समुद्राचा आणि एक खाडीचा। खाडीचा कोलिंब घेतलेला आहे आणि तोही स्पेशली हा चिचवण्यासाठी वेगळ्या प्रिपरेशनमध्ये बनवलेला असतो, जो आपण पावसाळ्यासाठी भरून ठेवतो। दुसरा कोलिंब म्हणजे मसाल्यामध्ये, तो आपण काही जेवायला समजा भाजी वगैरे नसेल तर ते आपण मसाला वगैरे टाकून तो वेगळ्या प्रिपरेशनमध्ये बनवू शकतो। आता हे जे चिचवण्यासाठी बनवलेला कोलिंब आहे ह्याचं आपण चिचवणी बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य, आता मी 2 चमचे इथे आल्या लसणाची पेस्ट घेतलेली आहे, एक छोटासा साधा कांदा आणि थोडंसं स्प्रिंग ओनियन घेतलेलं आहे, 2 मिरच्या इथे बारीक चिरून घेतलेल्या आहेत, चवीनुसार मीठ इथे घेणार आहे, तेल लागणार आहे आणि आमचा घरगुती मसाला मटण मसाला तो इथे वापरणार आहे मी। कोथिंबिरी घेतलेली आहे आणि चिंचेचं पाणी इथे मी करून घेतलेलं आहे, जसं आंबट असेल त्याप्रमाणे आपण वापरणार आहोत। हे साधारण मी 2 ते 3 माणसांसाठी लागेल इतकं करणार आहे। तेल तापू द्यायचं आहे। तेल तापल्यानंतर मी आता तर मिरच्या टाकणार आहे। गॅस थोडासा बारीकच केलेला आहे, कांदा परतवून घेते। थोडंसं मध्यम फ्लेमवरती कांदा शिजू द्यायचा आहे। नंतर आल्या लसणाची पेस्ट टाकते याच्यात। हे अगदी कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊया। कोलिंब हा वसईचा प्रसिद्ध एक प्रकार आहे, जो खास करून सुरला, माणिकपूर आणि गोखेल्या ह्या ठिकाणी लग्न समारंभ म्हणा किंवा कुठलाही प्रोग्राम असेल तर सर्रासपणे बनवला जातो। आणि जर जिथे कोलंबाचा चिचवणी असेल तिथे चिकन करी फ्लॉप ठरते। पूर्वीच्या काळी लोक शेतकरी, पूर्वी फ्रीजची एवढी काही सोय नव्हती। आता आपण पावसाळा म्हटलं की भरपूर फिश फ्रोझन करून ठेवतो, भरपूर सगळं काहीतरी स्टोअर करून ठेवतो। पूर्वी जे लोक शेतावरनं आले, अचानक असं काही फिश नाही, जेवायला काही नसलं तर त्या ठिकाणी कोलिंब हा एक मेन ऑप्शन असतं। कोलंबाचं चिचवणी, गरम गरम भात, पूर्वीच्या काळी घरी सुके बोंबील, सुकी करदी, घरच्या घरी बनवले जाणारे पापड आणि घरीच भरलेलं लोणचं, हे असे सगळे घरचे प्रकार असल्यामुळे काही टेन्शन नव्हतं। आता मी इथे चवीनुसार मीठ घेणार आहे। मीठ थोडंसंच घेते कारण ऑलरेडी हा कोलिंब खारवलेला आहे, त्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ आहे, त्यामुळे मी आता घेणार आहे मसाला। 2 चमचे मसाला घेते मी। तुम्हाला हवं असेल तिखट तर तुम्ही जास्त घेऊ शकता। तेलावरती मसाला पूर्ण फ्राय करून घेतलेला आहे। आता हा पूर्ण 1.5 चमचा कोलिंब मी घेतला होता, तो आपण हा मसाल्यामध्ये तेलावरती फ्राय करून घेऊया। गॅस मी अगदी स्लोच ठेवलेला आहे। आता चिंचेचं पाणी,
आता याची कन्सिस्टन्सी मी अशी घेतलेली आहे. जवळजवळ 1.5 पेला पाणी मी टाकलेलं आहे चिंचेच्या पाण्याव्यतिरिक्त. तुम्हाला आंबट तिखट कसं काय हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आता 5-6 मिनटं आपण याला उकळी येऊ देणार आहोत. 5 मिनटं चांगल्या प्रकारे उकळी येऊन दिलेली आहे. आता थोडीशी कोथिंबीर इथे जी कापलेली आहे ते आपण टाकूया आणि गॅस बंद करते. तर फ्रेंड्स अशा प्रकारे माझं हे कोलंबाचं चिचवणी तयार झालेलं आहे. इथे गरम गरम भात आहे. माझ्या घरी मी स्वतः बनवलेलं आंब्याचं लोणचं आणि बोंबलाची काडी घेतलेली आहे. पूर्वीच्या काळी लोक चुलीमध्ये बोंबील भाजायचे पण आता आपल्याकडे तसं काही सोय नाही म्हणून मी फ्राय करून घेतलेलं आहे. सो फ्रेंड्स मला आशा आहे की तुम्हालाही आमचं कोलंबाच्या चिचवण्याची रेसिपी नक्कीच आवडलेली असेल. सो प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.